नमस्कार मित्रांनो, काल आपण काय चालू केलं होतं, जर्नल एंट्र्या कशा पास करायच्या, ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण आणखीन व्यवहार पाहणार आहोत, ठीक आहे. तर काल आपण जर्नल एंट्र्या पास करताना दोन एक नियम पाहिला होता, ठीक आहे. परचेसच्या आणि सेल्सच्या एंट्र्या करताना नियम काय होता, जर व्यवहारात परचेसची इन्फॉर्मेशन दिली असेल आणि व्यक्तीचं नाव दिलं असेल आणि व्यवहार कॅशमध्ये आहे का क्रेडिटमध्ये आहे हे जर स्पेसिफिकली दिलं नसेल तर तो 100% व्यवहार कसा असतो, क्रेडिटमध्ये असतो असं समजायचं. समजतंय ना, ठीक आहे. तर चला आपण आज पुढची एंट्री पाहू की बाबा सेल्सची एंट्री नेमकी कशी असते, ठीक आहे. तर बघा, तुम्हाला प्रश्नामध्ये क्वेश्चन दिला जातो. प्रश्नामध्ये क्वेश्चन काय देतात बघा, असं म्हणतात गुड्स सोल्ड ऑफ रुपीज 3 lakh टू मिस्टर पंकज ऑन कॅश. मिस्टर पंकजला 3 lakh रुपयाचा माल विकला आणि कसा विकलाय, कॅशमध्ये विकलाय. म्हणजे आपला प्रश्नात फिक्स दिलंय की हा व्यवहार कसा आहे, कॅशमध्ये आहे. मग तुम्ही काय लिहिणार, दिस इज कॅश ट्रान्झॅक्शन, बरोबर का. आणि व्यवहार कॅशमध्ये आहे म्हणल्यावर माझं पहिलं अकाउंट कुठलं असतं, माझं एक अकाउंट फिक्स असतं, कुठलं अकाउंट फिक्स असतं, कॅश अकाउंट, बरोबर का. दुसरं अकाउंट कुठलं असणार ह्या व्यवहारामध्ये बघायचं, इथं काय झालं, माझा गुड्स सोल्ड आहे. सोल्ड म्हणजे काय, विक्री करणे, बरोबर ना. सोल्ड म्हणजे काय, विक्री करणे. म्हणजे दुसरं अकाउंट काय येणार माझं, सेल्स अकाउंट. काय येणार, सेल्स अकाउंट, ठीक आहे. कळलं ना. तर बघा काय म्हणतोय मी, हे काय माझं सेल आहे, बरोबर ना. विक्री केल्यानंतर काय होते, आपला इन्कम होत आहे, बरोबर ना. सेल काय आहे, माझा इन्कम आहे, बरोबर का. आणि इन्कम आहे म्हणून कोणता अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे, बरोबर का. सेल्स माझा इन्कम आहे आणि इन्कम असल्यामुळं सेल्स अकाउंट हे कोणाच्या अंडर येणार, नॉमिनल अकाउंटच्या अंडर येणार. मग नॉमिनल अकाउंटचा रूल लिहायचा. रूल काय लिहायचा, तर सेल्स अकाउंटला डेबिट द्यायचं का क्रेडिट द्यायचं हे त्या नियमावरून कळलं. नियम काय माझा, नॉमिनल अकाउंटचा नियम काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, ओके का. मग बघा, सेल्स माझा इन्कम आहे आणि नियम काय सांगतोय, जर काय असेल, एक मिनिट हा, नियम चुकलाय आपला, हा रियल अकाउंटचा नियम आहे. नियम काय आपला, डेबिट ऑल द एक्सपेन्स अँड लॉसेस, क्रेडिट ऑल द इन्कम अँड गेन. थंडी खूप आहे, हात माझे गारटल्यात, त्यामुळं काय अक्षरी औषधी या नाही. नियम काय म्हणतोय, जर एक्सपेन्स असेल तर काय द्यायचा, डेबिट. आणि जर इन्कम असेल तर काय द्यायचा, क्रेडिट. मग सेल्स काय माझा, इन्कम आहे. मग मी सेल्सला काय करणार, क्रेडिट देणार. म्हणजे काय करणार, टू सेल्स अकाउंट असं लिहिणार. काय लिहिणार, टू सेल्स अकाउंट. आता कॅश अकाउंटकडे या. कॅश काय माझी, कॅश माझी काय असते, असेट असते. काय असते, असेट म्हणजे मालमत्ता आहे. आणि मालमत्ता आहे, मग मालमत्ता आहे म्हणल्यावर कॅश अकाउंट हे कोणाच्या अंडर येणार, रियल अकाउंटच्या अंडर येणार. मग कॅश अकाउंटला डेबिट द्यायचा का क्रेडिट द्यायचा हे ठरवण्यासाठी मी काय बघणार, रियल अकाउंटचा नियम. रियल अकाउंटचा नियम काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, बरोबर. काय म्हणते नियम, जर मालमत्ता व्यवसायात आली असेल तर काय द्यायचं, डेबिट. आणि जर मालमत्ता व्यवसायातून बाहेर गेली असेल तर काय द्यायचं, क्रेडिट, बरोबर का. मग माझ्याजवळची कॅश विक्री केल्यानंतर कॅश बाहेर जाते का व्यवसायामध्ये येते, माल विकल्यावर पैसे येतात, बरोबर ना. म्हणजे कॅश व्यवसायात आली आणि आली म्हणून काय द्यायचं, कॅशला डेबिट द्यायचं. मग एंट्री काय होणार, कॅश अकाउंट डेबिट, बरोबर का. आणि ह्या दोघांचा कंबाईन इफेक्ट मिळून काय होईल, माझी एंट्री तयार होईल. परंतु डेबिटचा इफेक्ट काय होणार, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट,
डेबिट मध्ये डेबिटची रक्कम आणि क्रेडिट समोर क्रेडिटची रक्कम. ओके, आणि नॅरेशन काय येणार? नॅरेशन लिहिताना बिंग हा शब्द फिक्स आहे. बिंग गुड्स सोल्ड टू मिस्टर पंकज किंवा गुड्स सोल्ड ऑन कॅश डायरेक्ट लिहून टाका. समजतंय का? ठीक आहे. आता बघा, काही काही मुलांना डायरेक्ट शिकवलं जातं की बाबा विक्री केली आहे बरोबर ना, आणि कॅशमध्ये केली आहे, मग कॅश आले की डेबिट, काय कॅश आले की डेबिट, गेले की क्रेडिट. हे तर आपण पण तेच शिकतोय, पण कॅश आल्यावर त्याला डेबिटच का करायचं हे जर कुणीतरी विचारलं किंवा कुणीतरी विचारलं की बाबा कॅश आली की डेबिट का करायचं, तर पोरं काय म्हणतात, माहीत नाही, सरने सांगितलंय. हे तर काय शिकतोय आपण, रूलनुसार शिकतोय की बाबा कॅशला डेबिटच का केलं आपण. कळतंय का? रिअल अकाउंटच का ह्याच्या अंडर आपण रिअल अकाउंटचा रूल का लावला हे पण आपण लॉजिकली शिकतोय. कॅश आहे म्हणजे माझे असेट आहे, असेट आहे म्हणून रिअल अकाउंट आहे, आणि रिअल अकाउंट आहे म्हणल्यावर रिअल अकाउंटचा नियम, आणि नियम जो सांगल तो इफेक्ट मी देणार, हे आपण लॉजिकली शिकतोय. आणि ज्यांना सी ए फाउंडेशन किंवा पुढच्या एक्झाम करायचे असतील तर ह्याच्यामध्ये लॉजिकच कामाला येतं. ठीक आहे, मी अजूनही म्हणतोय, ज्या वेळेस तुम्हाला आपला जर्नल तयार करायचा असेल त्यावेळेस आपण डायरेक्ट एंट्रा पास करणार आहोत. आपण काय प्रत्येक क्वेश्चनला ह्याप्रमाणे जाणार नाही, पहिले 7 ते 8 क्वेश्चन आपण ह्याच मेथडने सॉल्व्ह करणार, आणि नंतर आपण डायरेक्टली एंट्रा पास करणार. म्हणजे डायरेक्टली परत मी कुठे येणार आहे, डायरेक्ट नियम कॅश आली डेबिट गेली क्रेडिट ह्या नियमावरती येणार, पण कधी, 5-6 क्वेश्चन झाल्यानंतर. आणि ज्या मुलांना जास्तीत जास्त परफेक्शन करायचं असेल तर त्यांनी आपण काल व्यवहार बघितले बरोबर का, काल आपण 3 व्यवहार बघितले, तर त्यात फक्त काय करायचं, नाव आणि अमाऊंट चेंज करायची. काय करायचं, व्यक्तीचं नाव आणि अमाऊंट चेंज करायची, आणि ती एंट्री एक व्यवहार 5 वेळा लिहून काढायचा. किती वेळा? समजा हा व्यवहार आहे तर ह्याच व्यवहाराची एंट्री 5 वेळा लिहून काढायची. 5 वेळा लिहून काढायची म्हणजे नुसतं वर बघायचं आणि खाली खरडायचं असलं करायचं नाही, 1-2 बघून लिहून समजून घ्या. किती वेळा? 1-2 वेळा बघून समजून घ्या बरोबर का. तिसऱ्या वेळेस तुम्हाला निम्म्याचे वर बरोबर आलं पाहिजे, चुकलं चुकू द्या. तिसऱ्या टायमिंगला काहीच बघायचं नाही, मनाने लिहायचं, जिथं चुकल तिथंच बघायचं. आणि ज्यावेळेस 5व्या टायमिंगला येईल त्या टायमिंगला आपल्याला परफेक्ट आलं पाहिजे. ॲटोमॅटिक काय होतं, डोक्यात रिपीट 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 होऊन समजून जातं. लिहून घ्या. आता आपण जस्ट डेमो बघतोय की प्रत्येक एंट्रीचं कशी एंट्री करायची. उद्यापासून डायरेक्टली क्वेश्चन घेतले जातील बरोबर का. आणि हो, काही काही मुलांना सांगतो, ठीक आहे, आप बघायला गेलं तर आपला जर्नल हा टॉपिक सुरूच झालाय. काय बोललो मी, जर बघायला गेलं तर जर्नल हा टॉपिक सुरूच झालाय. फक्त एवढंच की आपण अजून जर्नलचा फॉर्मॅट आखून एंट्री करायला चालू केलेलं नाही बरोबर का. काय करतो आपण जर्नलमध्ये, फक्त एंट्री मारतो, नॅरेशन लिहितो आणि अमाऊंट लिहितो. बघा, हा कॉलम पर्टिक्युलरचा, हा अमाऊंटचा, हा क्रेडिट अमाऊंटचा. ह्यात फक्त एलएफचा कॉलम नाही आहे आणि डेटचा कॉलम नाही आहे. नाहीतर मग बघायला गेलं तर आपला जर्नल हा टॉपिक लॉजिकली सुरू झाला आहे. ठीक आहे, आपण टॉपिक नाही दिलं तरी चालतंय, नाव नाही दिलं तरी चालतंय. चला, स्क्रीनशॉट काढा आणि परत लिहून घ्या. बघा, सेम टू सेम व्यवहार बघू आपण, सेम टू सेम व्यवहार. फक्त काय करू इथं, जे ऑन कॅश लिहिलंय हे फक्त आपण खोडून टाकू बरोबर का. आता वाचा व्यवहार. व्यवहार काय दिलाय, गुड सोल्ड ऑफ रुपीज 3 लाख टू मिस्टर पंकज. मिस्टर पंकजला 3 लाख रुपयाचा माल विकला. आता माल विकला दिलाय, पण कॅशमध्ये विकलाय का क्रेडिटमध्ये विकलाय हे दिलंय का, नाही दिलं. आणि स्पेसिफिकली नाही दिलं म्हणजे 100% हा व्यवहार कसा असणार आहे, क्रेडिट ट्रान्झॅक्शन असणार. मग इथं लिहिणार मी, दिस इज क्रेडिट ट्रान्झॅक्शन, दिस इज क्रेडिट ट्रान्झॅक्शन बरोबर का. आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे म्हटल्यानंतर त्यात माझं एक अकाउंट पहिलं फिक्स असतं. कुठलं अकाउंट, पर्सनल अकाउंट बरोबर का. मग ह्यात पर्सनल अकाउंट कोण आहे, मिस्टर पंकज बरोबर का, मिस्टर पंकज. सर डायरेक्ट हे काय घेतलं, काय म्हणलं,
क्रेडिट ट्रान्झॅक्शन असलं की पहिलं अकाउंट फिक्स असतं कुठलं, पर्सनल अकाउंट येणार म्हणजे येणार, आणि ट्रान्झॅक्शन बघितलं की मला कळतंय कुठलं अकाउंट आहे. पहिलं मिस्टर पंकज हे काय माझं पहिलं अकाउंट आहे, बरोबर का? दुसरं अकाउंट कसलं असणार आहे, काय दिसतंय व्यवहारावरनं, खर्च आहे का इन्कम आहे, माल विकलाय, विकलाय म्हणजे काय इन्कम आहे, बरोबर का? आणि इन्कम कोणामुळं आहे, विकल्यामुळं, बरोबर का? मग इथं काय लिहायचं, सेल्स अकाउंट. काय लिहायचं, सेल्स अकाउंट. जाऊ परत आपण, सेल अकाउंट आहे, सेल केल्यामुळं काय झाला इन्कम झाला, सेल केल्यामुळं काय झाला इन्कम झाला, आणि इन्कम झाला म्हणजे सेल अकाउंट हे कोणाच्या अंडर येणार, नॉमिनल अकाउंटच्या अंडर येणार. मग नॉमिनल अकाउंटचा रूल काय असणार माझा, डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल द इन्कम अँड गेन, बरोबर का? नियम काय म्हणतोय, जर सेल हा एक्सपेन्स असेल तर त्याला डेबिट द्यायचा, आणि जर इन्कम असेल तर काय द्यायचा, क्रेडिट. मग सेल माझा काय असतो, इन्कम असतो, मग मी त्याला काय देणार, क्रेडिट देणार, आणि क्रेडिट देणार म्हणजे काय देणार, टू सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट. या मिस्टर पंकजकडे, मिस्टर पंकज नावावरनं कळतंय कसलं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे, कसलं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे. मग पर्सनल अकाउंटचा नियम काय म्हणतो, पर्सनल अकाउंटचा नियम काय म्हणतो, हां काय म्हणतो पर्सनल अकाउंटचा नियम, डेबिट द रिसिवर आणि क्रेडिट द गिवर. ह्याचा अर्थ काय असतो, जर व्यवसायाकडून त्या पंकजला काय भेटलं असेल, त्याला भेटलं असेल म्हणजे तो रिसिवर असेल, तर त्याला काय करा, डेबिट द्या. किंवा जर त्या पंकजनं व्यवसायाला काय दिलं असेल, म्हणजे पंकज कोण असेल, गिवर असेल, तर त्याला काय करा, क्रेडिट द्या. आता आपण पंकजला, आपण बिझनेस आहे, पंकजला माल विकलाय, म्हणजे पंकजला आपण माल विकला, कसा विकलाय, उधारीवर विकलाय, त्यानं मला बदल्यामध्ये कॅश वगैरे काय माघार दिलं का, नव्हतं दिलं, बरोबर का? आणि त्यानं काहीच दिलं नाही, म्हणजे तो गिवर तर नाही आहे, पण कोण आहे, रिसिवर आहे. त्याला काय ना काय भेटलंय, काय भेटलंय, काय भेटलंय, माल भेटलाय, बरोबर का? मग तो काय झाला माझा, रिसिवर झाला, बरोबर का? मग नियमानुसार मी मिस्टर पंकजला काय देणार, डेबिट देणार, आणि काय म्हणणार, मिस्टर पंकज अकाउंट डेबिट. बरोबर का? ठीक आहे. आता बघा, तुम्हाला एक थोडं लॉजिक सांगतो. काय आपण शिकलो आतापर्यंत, असेट 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 म्हणजे मालमत्ता, बरोबर का? आता बघा, जर मी तुम्हाला व्याजानं उसने पैसे दिले असतील, कसे दिले असतील, मी तुम्हाला उसने पैसे दिले असतील, तर तुमच्याकडून मला ये नाही, बरोबर का? ते पैसे आज ना उद्या मला ये नाही, आणि पैसे येणे आहेत म्हणल्यावर तुम्ही माझी काय झाला, असेट झाला, काय झाला तुम्ही माझी, असेट म्हणजे मालमत्ता, बरोबर का? मग इथं पण बघा, जर मिस्टर पंकजला उधारीवरती माल आपण विकलाय, म्हणजे त्या मालाचे आज ना उद्या आपल्याला काय पैसे येणे, बरोबर का? म्हणजे मिस्टर पंकज ॲक्च्युली माझा काय झाला, येणेकरी झाला. येणेकरीला आपण काय म्हणतोय अकाउंटच्या भाषेत, डेटर्स म्हणतो. काय म्हणतो, डेटर्स. मग बघा, आपण आहे ना एक एक्स्ट्रा लिहू इथं माहितीसाठी, बरं का, हे फक्त जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. इथं लिहिलं मी मिस्टर पंकज, बरोबर का? मिस्टर पंकज माझा कोण आहे, डेटर्स आहे. डेटर्स म्हणजे काय, येणेकरी, बरोबर का? त्याच्याकडून मला पैसे येणेत, बरोबर का? आणि येणेकरी आहे म्हणजे डेटर आहे, डेटर आहे म्हणजे काय, तो माझा असेट आहे ना, येणं आहे म्हणजे मालमत्ता आहे, बरोबर का? मग असेट आहे म्हणल्यावर ते कशाच्या अंडर आलं पाहिजे, रिअल अकाउंटच्या अंडर आलं पाहिजे, बरोबर का? आणि रिअल अकाउंटचा नियम काय, डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट, बरोबर का? रिअल अकाउंटचा नियम काय म्हणतो, जर असेट व्यवसायामध्ये आले असेल तर त्याला काय करा, डेबिट द्या, आणि जर असेट व्यवसायातून बाहेर गेले असेल तर काय करा, क्रेडिट द्या. पण लक्ष द्या, तो फक्त डेटर्स आहे, येणेकरी आहे, बरोबर का? असं नाही की मिस्टर पंकज माझ्या व्यवसायात येऊन त्याला मी डांबून ठेवणार जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत.
मिस्टर पंकज तर काही व्यवसायात येत नाही, पण मिस्टर पंकजकडनं काय झालं, येणं तयार झालं, म्हणजे माझी असेट वाढली. आणि असेट वाढली म्हणजे काय, बिझनेसमध्ये आलीच नाही एक प्रकारे, कळतंय का. समजा मी हा बोर्ड विकत घेतला, हा बोर्ड विकत घेतला, पेमेंट करून टाकलं, पण त्याला काय म्हणलं, हा बोर्ड तू 6 महिन्यानं पाठव. किती महिन्यानं पाठव, 6 महिन्यानं पाठव. आता आपण अकाउंटिंगमध्ये बघितलंय ॲक्रुअल कन्सेप्ट, बरोबर का. पेमेंट आपण करून टाकलं, बरोबर का. आता ते असेट कवा काय येईना माझ्या व्यवसायात, मी जवळ तेव्हा काय करणार, रेकॉर्डिंग करणार. मी काय म्हणणार, आपल्याकडे एवढी मालमत्ता आहे, मी घेऊन ठेवलेली आहे. समजतंय का. मग ह्याला नियम द्या, काय म्हणतंय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. असेट येण्याकरी वाढले, म्हणजे काय झालं, माझी असेट वाढली, माझी मालमत्ता वाढली. आणि जेव्हा असेटची किंमत वाढते, त्या टायमिंगला आपण असेटला काय देतो, डेबिट देतो. मग इथं पण काय होणार, मिस्टर पंकजला काय भेटणार, डेबिट भेटणार. मिस्टर पंकज अकाउंट काय होणार, डेबिट. बघा, जर मी मिस्टर पंकजला पर्सनल अकाउंट समजलं, तर पर्सनल अकाउंटचा रूल लागू करून शेवटी मिस्टर पंकजला कुठला इफेक्ट भेटला, डेबिट इफेक्टच भेटला. आणि जर मी मिस्टर पंकजला पर्सनल अकाउंट मानण्याऐवजी जर त्यांना मी डेटर्स मानलं, येण्याकरी होते डेटर्स मानलं, डेटर्स आहेत म्हणजे काय, असेट आहेत, म्हणजे रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंट जरी मानलं तरी पण टेक्निकली शेवटी मला काय भेटलं, मिस्टर पंकजला डेबिट इफेक्टच भेटला. समजतंय का. म्हणून कधी कधी काय म्हणलं जातं, अकाउंटिंग इज नॉट अ परफेक्ट सायन्स. अकाउंटिंग हे सायन्स आहे, तुम्ही डेफिनेशन शिकला असाल कॉलेजमध्ये. अकाउंटिंग हे सायन्स आहे, बट नॉट परफेक्ट सायन्स. कारण सायन्समध्ये काही फिक्स गोष्टी असतात, हे असं म्हणलं की असं असतंय, बरोबर का. मग हे ॲक्च्युली सायन्स आहे, पण परफेक्ट सायन्स नाही आहे. का, तर मिस्टर पंकज हे पर्सनल अकाउंट पण आहे बघायला गेलं तर. आणि काही काही अकाउंटंट मिस्टर पंकजला रिअल अकाउंट पण गृहित धरतात, कळते का. जास्त लॉजिकल मिस्टर पंकज पर्सनल अकाउंट आहे, का तर नॅचरल पर्सन आहे, कळते का. पण टेक्निकली रिअल अकाउंट पण आहे, समजतंय का. हे फक्त आपण फक्त समजून घेण्यासाठी, सॉरी, हे फक्त आपण समजून घेण्यासाठी शिकलोय. लक्ष फक्त इकडं आणि ह्या दोन गोष्टींवर पाहिजे. ह्या दोघांचा कंबाईन इफेक्ट मिळून एंट्री काय तयार होणार माझी, हा, डेबिटला काय होणार, मिस्टर पंकज अकाउंट डेबिट, आणि काय होईल, टू टू सेल्स अकाउंट. एंट्री काय होईल, बीइंग गुड्स सोल्ड सोल्ड ऑन क्रेडिट, आपण लिहून टाकायचं. किती रुपयाचा माल विकलाय, 3 लाख रुपयाचा. डेबिटला 3 लाख, क्रेडिटला 3 लाख. समजतंय का. आता बघा, काही काही मुलं म्हणले असतील, सर आम्हाला असलं काय माहीत नाही, आम्हाला सांगितलंय जर व्यवहार कॅशमध्ये नसल, म्हणजे कॅशमध्ये विकला नसल, तर फक्त कॅशच्या ठिकाणी व्यक्तीचं नाव लिहायचं. काय लिहायचं, कॅशच्या ठिकाणी व्यक्तीचं, किंवा फक्त काय लिहायचं, डेटर्स लिहायचं. काय लिहायचं, डेटर्स लिहायचं. तुम्ही डायरेक्टली इथं टू डेटर्स अकाउंट डेबिट असं जरी लिहिलं तरी चालतंय, समजलं का. कारण डेटर म्हणजे कोण ॲक्च्युली, माझा मिस्टर पंकज. आणि जर बघायला गेलं तर डेटर्स हे माझं कसलं आहे, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहे. लय डीपमध्ये जायचं म्हणलं तर बघा, मिस्टर पंकजला आपण काय लिहिलंय, पर्सनल अकाउंट लिहिलंय. अजूनही जर मला प्रकार लिहायचा असेल तर मी रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट असंही लिहू शकतो, समजतंय ना. पण शेवटी नियम कोणाचा लागू होणार आहे, पर्सनल अकाउंटचाच लागू होणार आहे, समजतंय का. आता अजून एक गोष्ट, काय काय पोरांचा काल मला डाऊट आलता, सर आम्हाला सरांनी सांगितलंय की फक्त गुड्स परचेस असं लिहायचं, बरोबर का. माल विकला की गुड्स सोल्ड असं लिहायचं, काही गरज पडत नाही, ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी गुड्स 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 हा शब्द वापरायची गरज पडत नाही. ह्याचं कारण सांगतो, जर आपण लॅपटॉप खरेदी केला, बरोबर का, तर तिथं परचेस अकाउंट येतच नाही. तिथे डायरेक्ट काय होतं, असेट आली कॅश गेली एवढंच येतं, कळतंय का. परचेस अकाउंट आणि सेल्स अकाउंट हे दोन शब्द, फक्त खरेदी आणि विक्री, ते पण कोणाची, आपल्या मालाची खरेदी विक्री करतानाच वापरले जातात,
बरोबर का? म्हणजे समजा माझं दुकान कपड्याचं असेल तर मी जर मिलमधनं कपडे खरेदी केली तेव्हाच फक्त परचेस हा शब्द वापरला जातो. कळतंय का? मी जर असं म्हणलं की फर्निचर परचेस्ड तर तिथं परचेस अकाउंट नाही तर फर्निचर अकाउंट असं लिहिलं जातं. ठीक आहे, हे सगळं पुढं आपण कुठं बघणार आहोत? कॅपिटल एक्सपेंडिचर. मला वाटतं मी शिकवलंय पण काय काय शिकवलंय, काय काय शिकवलं होतं? कॅपिटल एक्सपेंडिचर, परत रिकरिंग एक्सपेंडिचर म्हणजे रोजचे रोज केले जाणारे, आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, हे आपण शिकवलेलं आहे. ठीक आहे, त्यात काय जाऊ नका, मग समजून घ्या. ठीक आहे, ज्या ज्या टायमिंगला मी म्हणाल परचेस अकाउंट ह्याचा अर्थ 100% माल खरेदी केलाय, ज्या ज्या वेळेस म्हणाल मी सेल्स अकाउंट तर 100% माल विकलाय. समजतंय का? लिहून घ्या. काय काय पोरांना कळायला लागला असेल आपण काय शिकतोय काय नाही नेमकं. आता मी जे बोललो ठीक आहे, परचेस आणि सेल हे शब्द फक्त आपल्या मालाच्या भाषेत वापरले जातात. ठीक आहे, आपण पुढची इंटरव्ह्यू बघणार आहे आता. ठीक आहे, फर्निचर परचेस हड, बिल्डिंग परचेस हड, त्या टायमिंगला तिथं परचेस अकाउंट येत नाही. नीट क्लिअर आहे? सर, या काय इंटरला तुम्ही एवढं कीर्तन गायलं, तुम्हाला पूर्ण माहिती कळली पाहिजेल ना, तर समजेल. चला स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या. चला 500 व्यवहार लिहून घ्या. आता मी काय केलं, फर्निचर घेतलं तर करा लिहा व्यवहार. फर्निचर परचेस्ड ऑफ रुपीज 1 लाख. काय केलंय, 1 लाख रुपयाचं आपण फर्निचर काय केलंय, खरेदी केलंय. बरोबर ना? व्यवहार कसा आहे? परचेस्ड म्हणलंय ना, कसा व्यवहार आहे? कॅशमध्ये. त्यांनी काय दिलं का मला, कॅश आहे क्रेडिट आहे? नाही दिलं. हां, तो जो नियम लागू होता तो नियम फक्त परचेस आणि सेलच्या बाबतीत लागू होता. कळते का? आता काय दिलंय, फर्निचर परचेस 1 लाख रुपीज, तर 100% हा व्यवहार कसा आहे, कॅश ट्रान्झॅक्शन. कॅश कॅश ट्रान्झॅक्शन, बरोबर का? हां, आता कॅश ट्रान्झॅक्शन आहे म्हणल्यावर पहिलं अकाउंट फिक्स असतंय. कोणतं अकाउंट? कोणतं अकाउंट? कॅश अकाउंट. बरोबर का? आणि बघा, फर्निचर परचेस केलंय म्हणजे खर्च केलाय, पण खर्चाचं कारण काय, म्हणजे खर्च काय केलाय, फर्निचरसाठी केलाय. काय केलाय? फर्निचरसाठी केलाय. तर इथं लिहायचं फर्निचर अकाउंट. बघा, मगाशी आपण परचेस केलता पण फक्त काय खरेदी केलती ना, माल खरेदी केलता, म्हणून डायरेक्ट नाव काय दिलं, परचेस अकाउंट नाव दिलं. मगाशी बोललो परचेस अकाउंट आणि सेल्स अकाउंट हे शब्द कधी येतील, फक्त आपला जो रेग्युलर बिझनेस आहे त्यातला माल खरेदी करण्यासाठी किंवा त्यातला माल विकण्यासाठी केला, विक्री केली असेल तरच परचेस किंवा सेल्स अकाउंट हे शब्द येतात. इथं पण परचेस म्हणजे खरेदी आहे, पण खरेदी कशाची आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असेट खरेदी केली आहे. फर्निचर काय माझी, असेट आहे. मग काय लिहिलं मी, तर फर्निचर अकाउंट लिहिलंय. बरोबर का? बघा आता काय म्हणतोय मी, कॅश आहे. बरोबर का? इकडं फर्निचर अकाउंट आहे. चला बघू आपण, फर्निचर अकाउंट काय माझं, फर्निचर अकाउंट, फर्निचर काय माझी, असेट आहे. फर्निचर काय माझी, असेट आहे. आणि असेट आहे म्हणून कुठला अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. बरोबर का? आणि रिअल अकाउंट आहे म्हणून नियम कुठला, नियम लागू कुठला होईल, डेबिट. हां, डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन, आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. बरोबर का? मग नियम काय म्हणतंय, जर असेट व्यवसायात आली असेल तर तिला डेबिट द्यायचा, आणि जर असेट बाहेर गेली असेल तर मात्र तिला क्रेडिट द्यायचा.
आता मी फर्निचर खरेदी केलंय म्हणजे असेट माझ्या व्यवसायात आली आहे आणि आली आहे म्हणून मी फर्निचरला काय देणार डेबिट देणार फर्निचर अकाउंट डेबिट ओके हां कॅश कॅश पण काय माझी असेटच आहे कॅश काय माझी असेट आहे आणि असेट आहे म्हणून कुठला अकाउंट आहे रियल अकाउंटच आहे बरोबर का रियल अकाउंटचा नियम काय डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट बरोबर का म्हणजे जर व्यवसायात कॅश आली तर तिला काय द्यायचा डेबिट पण जर व्यवसायात कॅश गेली तर काय द्यायचा क्रेडिट इथं काय झालंय कॅश गेली म्हणून काय होणार टू कॅश अकाउंट समजतंय का आणि ह्या दोन्हीचा कंबाईन इफेक्ट काय होणार एंट्री एंट्री काय होणार फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट किती रुपयाचं फर्निचर आहे 1,00,000 रुपयाचं अमाऊंट किती का असणार आता सध्या फक्त एंट्रीवर लक्षात ठेवा अमाऊंट काय अमाऊंटचं काय टेन्शन नसतंय एंट्री काय होणार आपलं नॅरेशन काय येणार बिंग फर्निचर परचेसड बिंग फर्निचर परचेसड समजतंय का आता अजून एक लॉजिक सांगतो ठीक आहे समजा इथं काय लिहिलंय फर्निचर अकाउंट लिहिलंय ठीक आहे फक्त समजा म्हणतोय मी ठीक आहे सर एखादा पोरगा म्हणला सर फर्निचर खरेदी केलंय म्हणजे माझा हा एक्सपेन्स आहे ठीक आहे मी फर्निचरला माझा एक्सपेन्स मानला एक्सपेन्स बरोबर का मग एक्सपेन्स आहे म्हणल्यावर काय होईल हे नॉमिनल अकाउंटच्या अंडर येईल कोणाच्या अकाउंट येईल एक्सपेन्स सगळे एक्सपेन्स कोणाच्या अंडर येतात नॉमिनल अकाउंटच्या आणि नॉमिनल अकाउंटचा रूल काय म्हणतो डेबिट ऑल द एक्सपेन्स अँड लॉसेस बरोबर का फक्त डेबिट ऑल द एक्सपेन्स अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल द इन्कम अँड गेन म्हणजे नॉमिनल अकाउंट काय म्हणतं जर एक्सपेन्स असेल तर त्याला डेबिट द्या आणि जर काय असेल इन्कम असेल तर त्याला काय द्या क्रेडिट द्या असं कोण म्हणतं नॉमिनल अकाउंटचा नियम मग बघा फर्निचरला जर मी काय फर्निचर खरेदी केले म्हणजे काय एक्सपेन्स आहे मग एक्सपेन्स आहे म्हणल्यावर मी ह्याला काय देणार डेबिट देणार काय एंट्री होणार फर्निचर अकाउंट डेबिट बघा जर फर्निचरला मी असेट म्हणून रियल अकाउंट म्हणलं तरी पण माझा अल्टिमेटली इफेक्ट काय येतोय डेबिटच आणि जर एक्सपेन्स मानला तरी पण इफेक्ट काय येतोय डेबिटच ठीक आहे सर ह्यातलं बरोबर कुठलं बघायला गेलं दोन्ही पण बरोबर आहे पण अत्यंत करेक्ट कोण आहे रियल अकाउंट आहे का तर आपण शिकलोय टाइप्स ऑफ एक्सपेन्सेस बरोबर का रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कॅपिटल एक्सपेंडिचर डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बरोबर ना तर कॅपिटल एक्सपेंडिचर आपण काय शिकलो होतो की कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असे एक्सपेंडिचर ज्याचा उपयोग आपण फक्त करंट इयरमध्येच नाही तर फ्युचरच्या इयर्समध्ये पण घेऊ शकतो बरोबर का आज समजा मी हा व्हाईट बोर्ड खरेदी केलाय फर्निचरचा आहे लाकडाचा आहे हा व्हाईट बोर्ड खरेदी केलाय तर हा व्हाईट बोर्ड आपण आणलाय 12,000 रुपयाला बरोबर का तर आता ह्याचा आता 12,000 रुपये खर्च केलाय ह्याचा अर्थ असा आहे का ह्याची जी किंमत आहे 12,000 हे 12,000 रुपये ह्याच वर्षी यूज झाले नाही ना समजा हा बोर्ड काय होईल समजा ह्या बोर्डची लाईफ किती आहे 10 वर्ष आहे किती वर्ष लाईफ 10 वर्ष मग मी काय करणार प्रत्येक वर्षी 1200 असा त्याचा एक्सपेन्स मांडत जाणार आणि दरवेळेस माझ्या बॅलन्स शीटमधनं 1200 रुपये कमी होत जाणार ते परत बघू आपण आणि त्यालाच काय म्हणतो आपण डेप्रिसिएशन असं म्हणतो समजतंय का आता फक्त जे काय म्हणतोय ना आठवा अरे सरांनी शिकवलं होतं बरोबर आहे समजतंय का लिहून घ्या समजलं का सर मी असं मानलं एंट्री बरोबर येते काय अडचण नाही पण ज्या टायमिंगला फाईनल अकाउंट बनवायचंय त्या टायमिंगला मग चुकतं हे परास केल्यावर कळतंय का पोरं काय करतात हे टाकतात कुठं डायरेक्टली पेंडल अकाउंट टाकतात कळतंय का हे पेंडल अकाउंट जात नाही हे डायरेक्ट कुठं जातं बॅलन्स शीटला जातं हे परत बघू आपण हळूहळू लिहून घ्या आधी सर मग परत सांगत जावा की काही काही मुलं असे आहेत ज्यांनी अर्धवट नॉलेज घेऊन क्लास लावलाय मग त्यांना सांगावं लागतं किंवा मग ते हा या पोरांना हैरान करून सोडतात सर अक्षर मोठं काढत जावा तुम्ही झूम करून बघा
यूट्यूबमध्ये बघताना एच डी क्वालिटी बघायची, ठीक आहे, तर चांगलं दिसल. सर हे जर एखाद्याने अशी एंट्री केली, लॅपटॉप परचेस अप्रोपीज 50,000, बरोबर का, एंट्री सगळं सेम टू सेम येणार, फक्त काय होणार फर्निचरच्या ठिकाणी काय होईल लॅपटॉप येईल, खाली सगळं सेम, आणि एंट्रीमध्ये काय होईल फक्त चेंज, एंट्रीमध्ये एंट्री काय आपली फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, त्या ठिकाणी काय होणार लॅपटॉप अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, समजतंय का. मग एखादा वेगवेगळ्या असेटची नावं घेऊन सेम टू सेम व्यवहार तयार करू शकतो आणि त्याची प्रॅक्टिस करू शकता. मी अजूनही बोललोय ज्याला परफेक्ट व्हायचं आहे त्यांना फक्त एकच काम करायचं, काय करायचं, फक्त एक 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 प्रत्येक व्यवहार हा 5 वेळा लिहून काढायचा, आणि लिहून काढायचा म्हणजे खरडाखरडी करायची नाही, हां खरडाखरडी नाही करायची, 1-2 बघून लिहा, समजून घ्या, 4-5 वेळेस तुम्हाला मनाने समजलं पाहिजे. आत्ता जेवढं कष्ट करसाल 12वी तेवढीच सोपी जाणार, हा ठवरे सरचा शब्द आहे. ओके चला स्क्रीनशॉट काढा, चालली होत बसायचं, टेन्शन घ्यायचं नाही रे. बघा असेट खरेदी केली, आता काय करू आपण, एक्सपेन्सच्या एंट्री बघू, काही काही कशा एंट्री बघू, एक्सपेन्सच्या, ठीक आहे. आता आपल्या दैनंदिन व्यवहारात म्हणजे दैनंदिन व्यवसायाच्या व्यवहारामध्ये एक्सपेन्स कोणकोणत्या प्रकारचे असतात, म्हणजे काय काय खर्च असतात, लाईट बिल असते, भाडं असते, बरोबर का, मजुरी असते, काय ना काय असतं, तर आपण इथं लिहू, ठीक आहे, व्यवहार घेऊ पुढचा. आता नंबर किती मला माहीत नाही, ठीक आहे, इथं लिहितोय बघा मी, सॅलरी पेड टू मिस्टर उमेश, टू मिस्टर उमेश ऑफ रुपीज 10,000. मिस्टर उमेशला 10,000 रुपये सॅलरी पेड केली, बरोबर का. व्यवहार कसा आहे हा, कॅशमध्ये का क्रेडिटमध्ये, बा काय म्हणलं आहे, पेड, पेड म्हणजे भूतकाळ आहे, म्हणजे ऑलरेडी देऊन टाकली, सॅलरी देऊन टाकली म्हणलं मी, कळतंय का, मी नाही टाकली, सॅलरी देऊन टाकली म्हणलं मी, सॅलरी उमेशच्या किश्यात दिली, म्हणजे जे काय असेल ते, हां तुम्ही माणसाला पगार झाले की सरनं टाकली, हां व्यवहार कसा आहे, कॅशमध्ये, मग मी काय देणार, दिस इज कॅश ट्रान्झॅक्शन, बरोबर का. मग कॅश ट्रान्झॅक्शन आहे म्हणल्यानंतर पहिलं अकाउंट कुठलं असतं माझं, फिक्स कॅश अकाउंट, फिक्स असतं, लिहिलं कॅश अकाउंट, बरोबर का. आता बघा सॅलरी, सॅलरी म्हणजे काय, पगार, पगार पेड केली म्हणजे माझा काय खर्च आहे, काय माझा खर्च आहे, खर्चाचं नाव काय, सॅलरी, खर्चाचं नाव काय, सॅलरी, इथं काय होणार मग, सॅलरी अकाउंट, आणि सॅलरी हा माझा काय आहे, खर्च आहे, आणि एक्सपेन्स आहे म्हणजे काय आहे, कोणता अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे, आणि नॉमिनल अकाउंट आहे म्हणल्यावर रूल कुठला येणार, नॉमिनल अकाउंटचा काय रूल आहे, डेबिट ऑल द एक्सपेन्स अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल द इन्कम अँड गेन, बरोबर का. नॉमिनल अकाउंटचा रूल काय म्हणतो, जर सॅलरी हा एक्सपेन्स असेल तर डेबिट द्यायचं, आणि जर सॅलरी हा इन्कम असेल तर काय द्यायचं, क्रेडिट द्यायचं. मग माझ्या बिझनेससाठी सध्या सॅलरी मी पेड केली म्हणजे माझा काय एक्सपेन्स आहे, मग मी तर काय म्हणणार, मी तर काय म्हणणार, सॅलरी अकाउंट डेबिट म्हणणार, बरोबर का. आता कॅश, कॅश काय माझी, कॅश माझी काय आहे, असेट आहे, आणि असेट आहे म्हणजे काय आहे, रिअल अकाउंट आहे, मग रिअल अकाउंटचा नियम काय म्हणतो, हां डेबिट, डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट, क्रेडिट व्हॉट गोज आउट, बरोबर का, बरोबर ना. सॅलरी पेड केली म्हणजे कॅश काय आली असेल गेली असेल, मी सॅलरी पेड केली म्हणजे, अरे मलाच पेड केली म्हणजे कोणाला काय पेड करणार, सॅलरी पेड केली म्हणजे काय, व्यवसायातनं कॅश गेली, आणि कॅश गेल्यावर आपण काय करतो त्याला क्रेडिट देतो, मग इथं काय होणार,
टू कॅश अकाउंट. आणि ह्या दोन्हींचा इफेक्ट काय होणार? पहिला कुठला इफेक्ट येणार आपला? सॅलरीचा, म्हणजे डेबिटचा. सॅलरी अकाउंट डेबिट, टू काय होणार? कॅश अकाउंट. किती? डेबिटच्या कॉलममध्ये 10,000, क्रेडिटच्या कॉलममध्ये 10,000. आणि हिथं आपण काय लिहिणार? काय लिहिणार? बीइंग सॅलरी पेड टू मिस्टर उमेश. नॅरेशन म्हणजे काय असतंय? ह्या ट्रान्झॅक्शनचं थोडक्यात लिहायचं असतंय समरी. समजतंय का? बघा, प्रत्येक ट्रान्झॅक्शनची एंट्री समजून घेताना आपलं सगळंच क्लिअर झालं. एक तर आपल्याला ह्याच्यामध्ये कुठले दोन अकाउंट्स लपल्यात हे बी समजतं, ते पण लॉजिकली समजतंय. ते समजल्यावर डेबिट कोणाला द्यायचा आणि क्रेडिट कोणाला द्यायचा हे लॉजिकली समजतंय. रूल्स लिहून पाठ होत्यात, अकाउंटचा टाईप ॲटोमॅटिक समजतोय. आणि हे ज्याला पटपट जमाल हळूहळू प्रॅक्टिस करून, त्यालाच परत शॉर्टकट पण लक्षात राहणार. लक्षात म्हणजे काय? रट्टा मारायची गरज पडत नाही. प्रॅक्टिस करून 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 ना तो एवढा परफेक्ट होतो की त्याचं कायमचं लक्षात राहतं. समजतंय? लिहून घ्या. हां, आता सांगतो ऑनलाईनचा आणि ऑफलाईनचा उपयोग काय. ऑफलाईनमध्ये माझं तुमच्यावर लक्ष राहतं, तुम्ही अभ्यास केला आहे का नाही, ठीक आहे. ऑफलाईनमध्ये माझं तुमच्यावर लक्ष राहत नाही. आणि जे मुलं, ठीक आहे, यूट्यूबवर लेक्चर बघतात, ज्यांना खरंच वाटतंय की बाबा आपल्याला सरांचं शिकवलेलं समजतंय, तर त्यांनी, ठीक आहे, त्यांनी जो काही अभ्यास केला आहे किंवा त्यांनी जे काही इमानदारीनं केलं आहे त्याचे फोटो, ठीक आहे, माझ्या ह्या व्हॉट्सॲप नंबरवरती पाठवा. 76 66 96 95 ह्या व्हॉट्सॲप नंबरवरती त्यांनी काय करा, आपण केलेल्या होमवर्कचे फोटो पाठवावेत. सर, ह्यानं फायदा काय होईल? फायदा काय होणार नाही, पण तुमचं कुठं चुकतंय, फॉर्मॅटिंग चुकतंय किंवा काय अजून एक्स्ट्रा केलं पाहिजे हे तुम्हाला सांगू शकल. आणि मी काहीतरी करतोय ह्याचा फायदा कोणाला तरी होतोय ह्याचं मला समाधान वाटेल. भले परत तो एक विद्यार्थी का असेना, ठीक आहे. ह्या नंबरवरती तुमचा होमवर्क पाठवत जावा. नाही पाठवलं तर काही फरक पडणार नाही, मला काय अडचण नाही. आत्ता सध्या आपले लेक्चर 30 मिनिटाचे 40 मिनिटाचे बनत आहेत, पण ज्या टायमिंगला जर्नल, त्यानंतर लेजर, परत पोस्टिंग वगैरे चालू होईल ना, त्यावेळेस आपला एक एक व्हिडिओ हा 1.5-1.5 तास बनल, एवढं जाणं ठेवा, ठीक आहे. ओके, चला तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथंच थांबतोय, ठीक आहे. उद्या आपण काय करू, उद्यापासून तुम्हाला काय केलं जाईल, ठीक आहे, जो काही तुम्हाला नोट्स उद्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवल्या जातील त्या नोट्स तुम्ही एकतर डाउनलोड करून जेरॉक्स मारून घ्या, ठीक आहे. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला काय केले जातील, क्वेश्चन सॉल्व करा दिले जातील. मी तर व्यवहारात येणारच आहे, काय अडचण नाही, परंतु पेपरमध्ये प्रश्न कशाप्रकारे येतो आणि ती एंट्री पास कशी करायची हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर नोट्स डाउनलोड करून जेरॉक्स काढून घ्या, ठीक आहे. आज दुपारी 12-1 वाजेपर्यंत तुम्हाला नोट्स मिळून जातील. धन्यवाद.